पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवर वक्तव्य केलं। राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली, एक दोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही, कारण महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य हे श्रीमंत असल्याचं सांगत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली। सर्व प्रकल्प गुजरातला नेणं पंतप्रधानांना शोभत नाही, अशी थेट टीका राज ठाकरेंनी मोदींवर केलेली आहे। मात्र भाजपमधून या टीकेवर अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही। मोदी हे गुजरातचे आहेत, ते गुजराती आहेत, म्हणून गुजरातमध्ये सर्व प्रकल्प नेणं हे मोदींना शोभत नाही, अशी राज ठाकरे यांनी टीका केली। माझं आजही म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे, देशातलं प्रत्येक राज्य हे त्यांच्याकडे समान मुलांसारखं असलं पाहिजे। आपण स्वतः गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही। काही लाख कोटीचे मोठे मोठे प्रकल्प गेलेत, काही लाख लोक कामाला लागणारे प्रकल्प गेलेत, आणि शिवाय गेलेल्या प्रकल्पांच्या बद्दल असं जर कुठला राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे। उलट प्रत्येक प्रकल्प आपल्याकडे कसा येईल हा प्रयत्न कुणी राज्यकर्ते असतील, आम्ही असो किंवा दुसरे कुणी असो, सगळ्यांनी केला पाहिजे। सुपारी घेऊन बोलायचे धंदे चालू केलेले आहेत। दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलेले नाही, तर पाच मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात आणि दिल्लीमध्ये गेलेले आहेत, आणि त्या प्रकल्पावरच गुजरातची निवडणूक मोदींनी जिंकलेली आहे। महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलेलं आहे, त्याची काळजी त्याच्यावर गांभीर्याने राज ठाकरे पाहत नाही, हे मनसेचं दुर्दैव आहे।